दानपेटीत दान टाकून कधीच पुण्य नसते मिळत. खरा देव उभा कटोरा घेऊन आपल्याला नाही कळत. अनेकांच्या घरात आहे नोटांची मोठी चळत, पण अनेक धनवंतांना जगण्याचे समाधान नाही मिळत. धनधान्य बंगले गाड्या तरी कसे जगावे नाही कळत. राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा मात्र आत्मविश्वास नसतो ढळत. रात्रंदिवस राबल्याविना दोन घासही नाही मिळत. खरे समाधान कशात धनवंतांना नाही कळत. आत्मिक समाधान मिळेल गरिबाला दोन घास देऊन. पुण्य मिळूच शकत नाही देवापुढे पंचपक्वान ठेवून. देवही नक्की हसत असेल पुण्यप्राप्तीची धडपड पाहून. देव नक्कीच पावत असतो फक्त निढळाचे अर्ध पाहून. अनेकांना वाटते देवही पैसे मागतो की काय, स्वार्थापायीच माणूस देवाचे धरतो पाय. पण देवही जाणून असतो या दानवीरांचे धंदे काय, संकटात सापडला म्हणून भोंदू भक्त धरतायत पाय. आयुष्यभर राबणारा कधीच नसतो थकत. घामाचा पैसा दानपेटीत टाकूच नाही शकत. पुण्य अन आशीर्वाद विकत नसतात मिळत. नवश्रीमंत या भक्तांना अंतापर्यंतही नाही कळत. परमेश्वराला भावतो फक्त निरपेक्ष भक्तिभाव. परमेश्वराला विकत घ्यायचा यशस्वी होत नसतो कधीच डाव. कवी श्री विजय बहाडणे, लोकनियुक्त नगराध्यक्ष, कोपरगाव नगर परिषद.